जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या भाजप सारं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलंय. भाजपचा उमेदवार बदला अन्यथा पराभव अटळ असल्याचा इशारा भाजपचे नाराज खासदार ए टी पाटील यांनी दिलाय. विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना पक्षानं तिकीट दिल्यामुळे ए टी पाटील नाराज आहेत आणि त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या पारोळ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली. तसंच त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप केलाय. या मेळाव्याला भाजपचे माजी आमदार नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता ए टी पाटील यांची भाजपनं दखल घेतली नाही तर ते बंडखोरी करतील का याकडे आता लक्ष आहे. खासदार होणं किंवा निवडून येणं हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही. मी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत होतो आणि अशा स्वरूपात जे माझे हितचिंतक होते त्यांनाच माझ्यावरती वार करायला लावले. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून कधी चाडेजावाचा उन्मेष पाटला सांगायचं तू लोकसभा निवडणूक लढ, कधी मंगेश चव्हाणला सांगायचं तू विधानसभा लढ, कधी करण पाटीलला सांगायचं तू लोकसभा लढ, या स्वरूपाचं षडयंत्र आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी हे खूप मोठं या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यावरती षडयंत्र रचलं. आज आपण या जाहीर मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते मला रोज विचारत होते नाना काय करायचं नाना काय करायचं. आपण पक्षाने आपल्याला खूप काही दिलं, 10 वर्ष पक्षाने आपल्याला खासदार केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी 10 वर्षापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं. परंतु पक्षाच्या विरोधात आपल्याला बोलायचं नाही, पक्षाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही. आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपल्याला साकार होण्याकरता आपण सर्वजण आदरणीय अमित शाह असतील आदरणीय मोदीजी असतील यांच्या ट्विट करा, जी उमेदवारी चुकीची झाली ही उमेदवारी बदला नाहीतर आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची सीट धोक्यात येईल, या संदर्भातली संपूर्ण जाण आपण आदरणीय आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना करून द्या.